महारीच्या पातीला आणि शिवचरित्रा शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. पण महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपतींना विसरेल त्याला हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी महादेव. जय शिवाजी. सध्या पायऱ्या शासनाने बंद केलेले आहेत, पण त्या काळातले जे लोक होते चौकडे वाजवणारे, वाद्य वाजवणारे, ते इथून वरती प्रवास करायचे. इथे मोठमोठे ढोल असायचे आणि या महादरवाजा, या नगरपुराला दरवाजा म्हणून कसा होता दिसलं का, दरवाज्यांचे लॉक लाकडी दरवाजे असायचे. आडगळ बघा केवढ्या आकाराची होती, एवढ्या मोठ्या आकाराची आडगळ होती. इथे दिंडी दरवाजा असायचा, त्यामुळे इथे आउटलेट सुद्धा वापर केला जात होतो. आता आपण पुढे पाहूया महाराजांच्या त्या काळात बाजारपेठेची त्या ठिकाणावरती. बघा ही किल्ल्याची फ्रंट एंट्री होती, त्या काळात रोपवे नव्हता, त्याच्यामुळे मागून येण्याचा काही संबंध नव्हता. त्यावेळी येणारा सर्व सामान्य व्यक्ती या मार्गाने घरावरती यायचे. इथे आल्यानंतर त्याच्या दरवाज्यामध्ये विचारपूस व्हायची, मग त्याला आतमध्ये सोडलं जायचं. इथे राजांची भेट होत होती. पण इथे बघा आता आपल्या लोकांनी डस्टबिन म्हणून वापर केला. पण छत्रपती शिवरायांच्या काळात राजांची जी घोडी यायचं नाव होतं कृष्णा, या कृष्णा नावाच्या घोडीला इथे पाणी पिण्यासाठी ते दगडाच्या भांड्याचा वापर केला जात होता. हा ध्वजस्तंभ आताचा आहे, 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1 मेला नायब तहसीलदार साहेब यांच्या हस्ते तिरंगा, शिवजयंती शिवपुण्यतिथी असेल त्या दिवशी ते भगवा सुद्धा फडकला होतो. परंतु भगवा फडकवण्यापूर्वी याची पहिल्यांदा पूजा करायची आणि मग त्याच्यावरती 18 मीटरचा शासकीय यंत्रणेद्वारा भगवा फडकला होता. पुढे आता होळीचा माळ आणि बाजारपेठ पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.